प्रणाली मला फिजिक्सच्या नोट्स नेच सापडत. सीजर सिस्टीम म्हणजे काय मला थोडं सांग ना. थांब सांगते. अगं सीजर सिस्टीम ही एक युनिट सिस्टीम आहे. सीजर्स म्हणजे सेंटीमीटर ग्रॅम आणि सेकंद. प्रणय तुझा सगळा अभ्यास झाला पण. चालू आहे गं, मी आता तुला टॅबमध्ये सर्च करून सांगितलं. टॅब? अगं मी श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये ॲडमिशन घेतले ना, मग त्यांनी आम्हा सर्वांनाच टॅब दिले. त्यामध्ये सगळे व्हिडिओ लेक्चर नोट सगळं काही स्टडी मटेरियल आहे ना, त्यामुळे कुठल्याही विषयाच्या कुठल्याही नोट्स कुठलेही लेक्चर मी मला पाहिजे त्या वेळेस पाहू शकते. श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा मध्ये. नमस्कार. आज सर्व व्यापारी एकत्रित झालेले आहेत, कारण प्रशासनाला आम्ही निवेदन देऊन देऊन आता थकलोय. आत्तापर्यंत आम्ही 3 ते 4 निवेदन प्रशासनाला दिलेले आहेत. प्रशासनाकडून कोणताही म्हणावा तसा आम्हाला प्रतिसाद मिळालेला नाही. आणि आज बघितलं तर स्थानिक प्रशासनाच्या हातामध्ये काही राहिलेलं नाही, किंवा त्या स्थानिक प्रशासनाला दोष देण्यात काही अर्थ पण नाही. आज स्थानिक प्रशासन हे हुकमाचा ताबेदार राहिलेलं आहे. जसा वरून आदेश येतो आहे त्या पद्धतीने त्याचा खाली पाठपुरावा केला जातो आहे. आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना कळकळीची विनंती करतो आहे की जर आम्हाला सोमवारी दुकान उघडायला परवानगी नाही दिली तर सर्व व्यापारी दुकानं उघडणार आहेत आणि उघडी ठेवणार आहेत. आणि जर कुठल्या व्यापाऱ्यावरती गुन्हे दाखल झाले तर त्या दिवशी आम्ही तहसीलदार ऑफिससमोर उपोषणाला बसणार आहे, ते आमरण उपोषण राहणार आहे. आणि माननीय खासदार संजय काका पाटील यांचा आम्ही आभार, सगळे सर्व व्यापारी आभार मानतो की त्यांनी सर्व व्यापाऱ्यांची बाजू धडकपणे घेतलेली आहे. आज ते जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी म्हणून अतिशय चांगली भूमिका घेतली, त्याबद्दल सर्व व्यापाऱ्यांच्या वतीनं त्यांचं मी अभिनंदन करतो. व त्यांनी सर्व जिल्ह्यातील दुकानं उघडावीत यासाठी प्रयत्न करावा. व दुसरं आम्ही प्रशासनाला कळकळीचं आवाहन करतो की तुम्हाला लॉकडाऊन करायचाच असेल तर कंटेनमेंट झोन करून कडक लॉकडाऊन करा, त्याला सर्व व्यापारी पाठिंबा देतील. पण अशा अर्धवट लॉकडाऊनला आमचा आता पूर्णपणे विरोध राहणार आहे. आता जीवन मरणाचा प्रश्न आलेला आहे इथं. आज जगणं मुश्किल झालेलं आहे सर्व व्यापाऱ्यांचं. आज कामगार पगार द्यायचा का गाळा भाडं द्यायचं का लाईट बिल भरायचं, अशा परिस्थितीवर आता मेटाकुटीला आलेले आहेत. तेवर आता कर्जाचे ठोके येतील, मार्चजवळच येईल परत, त्या टायमाला हे सगळे आव असून पुढे येणार आहेत. त्यावेळेला करायचं काय हा प्रश्न आलेला आहे. आणि आता जर त्यांनी आम्हाला विरोध केला तर सर्व व्यापारी तहसीलदार ऑफिसपर्यंत समोर अमरण उपोषण करणार आहेत. सर्व व्यापाऱ्यांच्या वतीनं प्रशासनाला अशी एक विनंती माझी राहील की व्यापाऱ्यांचा अंत पाहू नका. 4 महिने 6 महिने आम्ही लॉकडाऊनमध्ये आहोत. अत्यावश्यक ह्या शब्दाचा अर्थ शासनानं आम्हाला समजून सांगितला तर ते अतिशय चांगलं होईल. अत्यावश्यकमध्ये बसतं का हे आम्हाला एकदा त्याची माहिती द्या, त्याप्रमाणे व्यापारी वागतील. जर ते देऊ शकत नसाल तर आम्हाला दुकान उघडायची परमिशन द्या. अत्यावश्यकमध्ये आमचे सगळे व्यापार आमचे त्यामध्ये घ्या आणि आम्हाला परमिशन द्या. आमचं दुकान भाडं असेल, गाळा भाडं असेल, व्याज असेल, या सगळ्या गोष्टी गव्हर्नमेंट टॅक्स रूपानं गोळा करते, भाडं रूपानं मालक गोळा करतायत, व्याज रूपानं कर्जावर व्याज जातात, आमची कामगारांना पगार द्यावा लागतो आहे. अशा पद्धतीनं जर होणार असेल तर आम्हाला अडचणीविषयी निर्माण झालेला आहे. कलेक्टर साहेबांना विनंती राहील की त्यांनी कसल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला सोमवारपासून दुकाने उघडं करण्याची परमिशन द्यावी, अन्यथा व्यापारी आक्रमक भूमिका घेतील हे बजावून आम्हाला त्यांना या ठिकाणी सांगावं लागेल. प्रशासनाला एक कळकळीची विनंती आहे की प्रताप सुतार यांनी पूर्णपणे मुद्दे मांडून घेतलेले आहेत की कामगारांचा पगार जरी आम्ही जगू शकलो पण कामगार वर्ग जगू शकत नाही, त्यांना पगार वेळचा वेळेला मिळाला तर त्यांच्या घरात चूल पेटते. पण प्रशासन हे दोष दुमत करायला लागले. आम्ही निवेदन देताना
प्रशासनाकडून कुठल्याही एका व्यक्तीकडून आम्हाला असं म्हटलेलं आहे की आमचेसुद्धा EMI जातात, पण त्यांचे EMI जातात पण पगार चालू आहेत हो. इथं दुकानं बंद, धंदे बंद आणि भाडे चालू आहेत. जरा तुम्ही त्या गोष्टीचा पूर्णपणे विचार करावा आणि आम्हाला सोमवारपासून उघडण्याची परवानगी द्यावी, नाहीतर जसं सुतारसाहेबांनी म्हटलेलं आहे की आम्ही आम आरण उपोषणसाठी तहसीलदार कार्यालयासमोर सर्व व्यापारी बसणार आहोत आणि कळकळीची विनंती आहे कलेक्टर साहेबांना की ह्याची दक्षता घ्यावी प्लीज. दुकान अभी 2 महिने पहले बंद था, अभी बंद है. अभी आदमी को पगार देने का नहीं, अभी वही मन में लग रहा हमारे को. और जो आदमी चार दिन अभी 2 दिन काम कर रहे हैं उसको भी बैठे ही पेमेंट दिया, पहले भी बैठे ही पेमेंट दिया उनको सबको. अभी हमारे को भाड़ा भी देना पड़ता है, पगार भी देना पड़ता है. अभी पहले भी दिया हुआ है, लेकिन अभी भी दे रहे हैं. लेकिन अभी हमारे को बंद करने का ये मन में लग रहा है कि हम अभी क्या दुकान चालू रोके कि नहीं. अभी हम एकदम लो कैटेगरी में आगे करने का मतलब ऐसा हो गया. हम भी अभी हमारे को धंधा चालू करने का नहीं मन में ऐसा लग रहा है. हमारे को तुम बाहर से आए हुए हैं. हमारे को माननीय कलेक्टर साहेबांना विनंती आहे की आम्ही एक सर्वसामान्य कामगार आहे आणि आम्हाला काम नसलं. आम्ही 3 ते 4 महिने झालं घरात बसून आहे, आमची घरं चालत नाही आहेत. तर आम्हाला दुकानं उघडून आम्हाला कामाला परवानगी द्यावी, नाहीतर जर तुम्ही बंद करणार असाल तर आम्हाला आपलं महिना 5,000 रुपये द्यावे. आमचे घर चालायचे बंद झालेले आहेत, नाहीतर आम्ही व्यापाऱ्यांच्या बरोबर आम्ही सुद्धा उपोषणाला बसणार आहोत.